गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी शासनाविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात. ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहोचविण्याच्या उद्देशाने गोपनीयरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरून ठेवतात. अशा पुरून ठेवलेल्या साहित्याचा वापर नक्षलवाद्यांकडून नक्षल सप्ताह, निवडणूक तसेच इतर प्रसंगी केला जातो. दरम्यान भामरागड उपविभागातील धोंडराज पोलीस स्टेशनच्या भटपार येथील गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांना गावबंदी करून त्यांनी पुरून ठेवलेले स्फोटके साहित्य पोलिसांच्या स्वाधीन केले. 20 जून रोजी धोंडराज हद्दीतील मौजा भटपार गाव जंगल परिसरातील घोटपाडी पहाडीजवळ नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षक दलास नुकसान व घातपात करण्याच्या उद्देशाने खड्डा बनवून त्यात लावण्यात आलेल्या लोखंडी टोकदार सळाखेस कुकरमध्ये ठेवलेले IDD सदृश्य वस्तू, वायर व बॅटरी मौजा भटपार गावातील नागरिकांनी स्वतःहून पोलीस स्टेशनला येऊन जमा केल्या व यासोबतच येथील गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव सुपूर्द केला.